subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 75व्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्यातर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी सलाईन, सर्दी, ताप, शुगर, बीपी साठी लागणाऱ्या औषधी गोळ्यांच्या पाकिटांचा साठा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे यांच्या हस्ते भुसावळ शासकीय विश्रामगृह येथून पूरग्रस्त बांधवांसाठी रवाना करण्यात आला. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 75व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे यांच्या हस्ते स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवर म्हणून युवा नेते योगेंद्र पाटील, युथ काँग्रेसचे दीपक रेडे, डॉक्टर संतोष आंबेकर, मुरवर खान, हितेश पाटील, इम्रान शेख, सलीम गवळी, संजय खडसे, शेखर तायडे, मुकेश साळवे, प्रकाश सपकाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे यांचा शाल श्रीफळ आणि फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी बुलढाणा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मीनल आंबेकर व प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवन कार्याचा प्रवास उलगडत पूरग्रस्त बांधवांच्या समस्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा काँग्रेस विभागाचे कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केले होते. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष विजय अंबोरे यांनी आयपीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या या कार्यक्रमासंदर्भातील प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून या ठिकाणी मदत केली जात आहे. 75वा राजीव गांधी जयंतीनिमित्त या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सलाईन आणि काही औषधी या ठिकाणी पुरवली जात आहे. या ठिकाणी कमिटीचे या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष जाणून घेणार आहेत. सर, मला सांगा तिथली परिस्थिती काय आणि आज आपला असा एक स्तूत उपक्रम राबवला गेला, काय सांगाल आपण त्या केलं? मी आपल्याला कल्पना आहे की मागच्या आठवड्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातले सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये एक महापुराने एक एकदम धुमाकूळ घातलेला आहे आणि या महापुरामध्ये या पावसाळा आसमानी संकटामध्ये अनेक लाखो लोकांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. अतिशय भयानक अशा प्रकारची अवस्था आहे आणि आता ती सर्व मंडळी सर्व जी नागरिक आहेत ते कुठंतरी शासकीय इमारतीमध्ये, कुठं खाजगी इमारतीमध्ये, जिथं त्यांचं निवाऱ्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी ते आश्रयाला आहे आणि मदतीचा संपूर्ण महाराष्ट्रातून जात आहे. आणि आपल्या सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे की अशा संकटकाळी आपण सर्व धावून जावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा राहिलेली आहे. आम्ही आमच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, जळगाव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणून त्यांना मेडिसिन पाठवतो आहे. मेडिसिन कारण की आता महापुरामध्ये त्यानंतरची जी परिस्थिती उद्भवणार आहे तिथं आता रोगराई पसरण्याची जास्त शक्यता जास्त असते आणि अशा वेळेस त्यांना मेडिसिनचा पुरवठा जर केला गेला तर वेळेवर जर मेडिसिन मिळाली तर काही प्रमाणात मेडिसिन्स या ठिकाणी आम्ही पाठवण्याचा आमचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून अनुसूचित जाती विभागाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, मग त्या ठिकाणी ब्लँकेट्स असतील, काही ठिकाणी धान्य असतील, येणाऱ्या काळामध्ये आज तर ठीक आहे पण यांचे संसार उभे होईपर्यंत या सर्वांच्या समोर प्रश्न राहणार आहे. सरकार त्यांना कितपत मदत करते नाही करत, पण अनेक सेवाभावी संस्था आणि अनेक अशा प्रकारच्या संघटना समोर येत आहेत जे स्वयंस्फूर्तीनं त्यांना मदतीचा हात देत आहेत. आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने त्याच्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन, आमचं योगदान देण्याचा प्रयत्न आमचा राहिलेला आहे. म्हणून आजचा राजीवजी गांधी जे भारताचे माजी पंतप्रधान आणि या देशातला 21व्या शतकाकडे नेऊन जाण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं त्यांची आज जयंती आहे आणि त्यांची 75वी जयंती ज्यामध्ये साजरा करतो आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मेडिसिन पाठवण्याचा हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. भविष्यात त्या ठिकाणी पूरग्रस्तांनी मदतसाठी या ठिकाणी सर्व स्तरातून मदत केली जात आहे. मुख्य जे वस्तू लागणार आहे, औषधी लागणार, ते या ठिकाणी साठा पुरवण्याचं काम या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये केलं जात आहे. कॅमेरा संतोष सर, विशाल सुरेश, महाराष्ट्र, भुसावळ.